मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने उपोषणे सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर आज मराठा बांधवांनी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे रास्ता रोको करत जेलभरो आंदोलन केले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता तसेच महाराष्ट्रातील सरकार हे फसवे सरकार असून मराठा आरक्षणासाठी कायम त्यांनी भूल थापा लावलेले आहेत पुढच्या काळात आम्ही कायदेशीर तसेच रस्त्यावरची लढाई या सरकारच्या विरोधात लढणार असल्याचं सांगण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर बाबा पार्टे विजय देवणे आर के पवार आदिल फराज संजय पवार सर्वपक्षीय नेते मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते